Look here. अगं हे चंद्रे, तुला असं येणं वाकड आता नाश्ता यायचं नाही का बरं? अगं तू आता शिक्षिका आहे. शिक्षिका? गावातल्या शाळेतल्या शिक्षिका. कशावरच्या? नृत्य आणि गायन कला. या बाया, माझ्याकडे व कोण शिकायला येणार? आम्ही. बस चहाचं काय केलं? या बाया, अहो चहाचं अजून उतू गेले की. आता मी काय आता बाहेर चहा आणत नाही. तुम्ही आता सगळेच आत चला. चहा घ्याला या ना. आलो ना. चला ना. आलो ना. चला ना. आलो ना. चला ना. आलो ना. चला ना. आलो ना. एसटी कधी यायची काय आता? हे सगळे मला फाट्यावर लावले आणि हे सगळे ग्रामपंचायत मध्ये बसलेत. एसटी कधी येणार काय माहिती. अरे कोणतरी बाई येते तिला नाही विचारतो. अरे काय काय झालं? नाही मला सांगा, इथून ती पुणे बेळगाव गेली का? येशर येशर. हा गेली ना, आताच गेली. गेली? हा बर बर बर. मग ती हैदराबाद पुणे गेली का? एक्सप्रेस एक्सप्रेस. अहो एक तास झाला जाऊन. एक तास? बर बर बर. मग ते वाळूचा ट्रक ट्रक गेला का? ट्रक अहो सकाळपासून चालले, तो काय चाललाय? असं मग ती कन्याकुमारी मुंबई ती येशर गेली का? येशर. अहो ती पण गेली. ती पण गेली का? सुमो सुमो. अहो मस्के चालले ते का? चार पाच चालले. ती नवीन आली ती चुलके काय ती गेली का? ती सगळ्या गाड्या गेले. काय मग तू बस नी? जायचंय कुठं? जायचंय कुठं तुम्हाला? मला रस्ता क्रॉस करायचंय. काय इथं भेटले आणि वर भेटू नका म्हणजे झालं. आपल्याला सण होत नाही तर पिऊ नये एवढे. काय नाही मलाच म्हणालो मी तुम्हाला नाही. कधी गाडी यायची? अरे अरे एसी आली. कोणतरी बाईन बाबा आले. हे पाटलांना सांगा बाई. पाटील पाटील. तात्या अजून कसा शिरपणे आला नाही हो? तेच ना, मलाही तीच काळजी पडली आहे. मला वाटतं एसटी लेट झाली असावी. लेट म्हणजे अहो एसटीचा कारभार तसाच आहे ना. नाही काय गोटाळा झाला. गोटाळा झाला. काय झालं? अरे एसटी उलटली का काय? नाही नाही अहो जो साहेब येणार होता ना तो आलाच नाही. थांबा अहो एसटीतून एक बाई एक माणूस उतरलाय. नाही आपले नसते लो. आपल्या पत्रावर तारीख आजची होती. बघा तारीख आजची. तारीख आता हो. हे काय केलं? तात्यांनी कॅलेंडर उघडलं. हा हे काय तारीख आजचीच आहे. आणि याच्यावर नाव विजय सारंगपाणी आहे. म्हणजे आपला त्याच्याशी संबंध. विजय सारंगपाणी म्हणजे बरोबर आहे. एखाद्या वेळेस बाई माणूस सुद्धा असेल. हो अहो एक बाई आणि एक माणूस आलाय. बर हा त्याच्याकडे अशी मोठी ट्रंक आहे. ट्रंक संगीत पार्टी आहे का? मग मला वाटलं मी काय होतो. बाई दिसायला कशी आहे? पाटील अहो गावचे सरपंच ना तुम्ही. तुमच्या डिग्निटीला हे शोभतं का? मी काय म्हणतो बाई दिसायला कशी आहे? जिथं तिथं हेच का? अरे हा मागे तू हो पुढे. श्रीपती बाई दिसायला कशी आहे रे? नाही म्हणजे शिकली सवरलेली आहे का हे मला विचारायचं. कठीण आहे कठीण आहे. आता गंमत झाली, तो बाप्या नाही बाई येणार आहे. बाप्या आला असता
तर त्याची आपण मूड दाबली असते. आता ही बाई येणार आहे, दाबायचं का? हे पहा ते काय करायचं ते आम्ही बघू. हा तुम्हाला सांगतो तेवढंच तुम्ही करा. आम्ही तिघही आता ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बसतो. हा तुम्ही दोघ जण तिथं जा. हा आणि जे कोणी असतील ते पहा की साहेबच आहेत का, शाळा तपासायला आलेत का, त्यांच्याशी व्यवस्थित बोला. आणि हे पहा शुद्ध बोला, शुद्ध बोला. हा हा तुम्ही इकडे आहे चंद्राबाई, हे दोघं काहीतरी घोटाळा करत इकडे. समजा त्यांनी तुम्हाला विचारलं गुरुजी आपलं नाव काय, तुम्ही सांगणार सातबा रोकड्या? अरे मी सांगणार महात्मा. अरे गावची अब्रू अशाला वेशीला टांगाल तुम्ही. काय आलं? शुद्ध बोला, शुद्ध बोला. अरे शाळेचे मास्तर ना तुम्ही. हो हो हो. तू सांगायचं सहदेव रोकडे गुरुजी. मी सहादेव. अरे सहा का दहा देव? सहदेव सहदेव. अच्छा म्हणजे मी सहजदेव. सहजदेव? अरे मला येत मी काय करू बार. मी एकच देव. अरे नाव सांगा नाव. उधार हे गुरुजी चुकू नकोस. तू काय सांगशील? मी महादेव. महादेव उंधारे गुरुजी. तू सांगायचं सहदेव रोकडे गुरुजी, तू महादेव उधारे गुरुजी. असं करतो. तुम्हाला विषय दिले पाहिजेत. उद्या जर त्यांनी विचारले की गुरुजी आपण कुठले विषय शिकवता तर तुम्ही काय उत्तर देणार? हा तू सांगायचं की तुला मराठी आणि समाजशास्त्र दिलं का? हा विषय म्हणजे माझ्या आजचा फेस आहे, माझ्या आजचा मळ आहे. होय ना? हो. मग मला सांग, तुला एखादा प्रश्न विचारतो. बोला. त्यांनी विचारला तर तुझी तयारी करून ठेवतो. समजा त्यांनी विचारलं की महिलांसाठी पहिली चळवळ करणाऱ्या महात्म्याचे नाव सांगा. सोप आहे. महात्मा निळू फुले. नाही रे नाही, महात्मा ज्योतिबा फुले. फार कुठं चुकलंय? पहिला आणि शेवटचं बरोबर आलंय, मधलं चुकलेलं आहे. पोरांना सांगायचं गाळलेले शब्द भरा आणि भरलेले शब्द गाळा. छान. काय रे महात्मा? काय तुला इतिहास आणि भूगोलाचा मास्तर करू? घ्या. आओ नेमका अवघडी शे माझ्या माथी मार. असू दे असू दे. समजा तुला जर एखादा त्यांनी इतिहासातला प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण ते सांगा. हा सोपा प्रश्न. दादा कोंडके. काय रे तुम्ही गावची आबरू अशी वेशीला टांगणार का रे? हा असं बोलायचं नाही. दादोजी कोंडदेव. आणि हे पहा शहरातनं माणसं येत आहेत, ते शुद्ध बोलायचंच. पण आता पहिलीपासून इंग्रजी सुरू झालेलं आहे तेव्हा अधून मधून येस येस, नो नो, सॉरी सॉरी, थँक्यू थँक्यू असे काहीतरी शब्द भरत. इंग्लिश शब्द म्हणजे अडाणी आहात असं वाटतं का? म्हणजे एखादा शब्द तिकडे उभ्या इचकोच मी. हा ते असं म्हणतो काहीतरी. हा नऊ नऊ नऊ. चालेल चला चला. गेले सगळे गेले. मंकी मंकी येडा येडा. अरे बापरे काय जबाबदारीचं काम आहे. आपल्या दोघांना सांगितलं आणायला, आपल्याला स्टँडवर जायचं. लवकर चला. येस 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 आणि नो नो नो. इंग्रजी बोललं पाहिजे म्हणजे जमाना तो आहे. त्यांनी ओळखाय नको. आपण शाळा मास्तर आहे. हा चालेल. येस 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 नो 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 नो. येस येस नो 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 नो. हे आलं एसटी स्टँड पाहिलं. हा एसटी स्टँड आलं. हा दिसतंय कोणी का? कोण आलेलं दिसत नाही बाबा इकडं कोणी अजून. त्या बघ बरं तिकडे बघ, त्या झाडाखाली कोणतरी आहे बाबा. झाडाखाली का? ती पोरं घेऊन आली. पोरं घेऊन कशी बाई येईल रे? आलाय का शाळा तपासायला येणारी बाई पोरांना कशी आली? पलीकडे बघ ते शाळा त्या बाई ते पोरांच्या पलीकडे बघ कोण आहे. त्यांच्या पलीकडे ती महेश आहे. महेश? अरे रेड्या तुला मशीद दिसायच्या त्याच्या नाही, त्या मशीद तिकडे त्याच्या अलीकडच्या बाजूला. तिकडे या त्या बाजूला. हा राम राम. राम राम. राम राम. माझं नाव सखाराम. मग आमचा राम राम. बाईला घेऊन आलोय. बाई 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 झाडाखाली बसले. दिवसा अहो झाडाखाली सावलीला बसल्यात. सावलीला बसले. बाईला म्हणल्या त्या म्हणल्या आपण या गावात आलोय आपल्याला न्यायला आणायला कोणी बी नाही. कसं व्हायचं आपलं? असं कसं असं कसं? आम्हाला सरपंचांनी सांगितलंय बाईंना मोहरा घालून घेऊन या म्हणून.
नाही शुद्ध शुद्ध हा शुद्ध मोहरा घालून घेऊन या नाही रे बाई